भुईमुगा काढायचे तसेच राहिले. भुईमुगामध्ये पाणी आहे, झेंडूमध्ये पाणी आहे.
कोणाची शेवंती आहे, कोणाचा झेंडू आहे, कोणाची काही कुठल्या सगळ्या पिकाणी आज सगळी खराब होऊन गेलेली पिकं आहे, सगळे सडून चालले. त्याचा मग प्रशासन विचार करत नाही, शेतकऱ्यांना नुसतं आश्वासन देतात आम्ही भरपाई कर देऊ, तुमची नुकसान भरपाई देऊ, तुमचे बांध फुटले तर त्याचे आम्ही भरून देऊ, पण त्याचा काय आम्हाला उपयोग होणार आहे, नुसतं भरून देऊ, ते बघायला येत नाही काय नाही असं. म्हणजे ते पाणी सोडलंय हे शेतकऱ्यांचं फायद्यासाठी सोडलंय की नुकसानीसाठी सोडलंय या गोष्टीचा विचार केला पाहिजे या लोकांनी. माने साहेब सुद्धा येतात, ज्यावेळेस काम चालू केलं त्यावेळेस आश्वासनं दिले तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, असे नुसते आश्वासनं देऊन पोट भरत नसतं. आणि मुळातच निंबाळमध्ये प्रत्येक माणसाला क्षेत्र कमी आहे आणि क्षेत्र कमी असल्या कारणास्तव लोक धडपड करूनही त्यांची काही समस्या दूर करत नाही आहे लोक. आणि अक्षरशः हे पाणी जे सोडले अक्षरशः नवीन जे घरं बांधले लोकांचे त्यांच्या दारात पाणी, घरात पाणी, एक दोन माणसं घरासमोर बाथरूम बाथरूम वगैरे उठले ते पण पडले. आणि काय काय कसं झाली ह्या लोकांनी बघायला पाहिजे. आणि दोन ते तीन दिवस झाले सारखं कंटिन्यू सुनी त्या ताई येऊन त्यांची भेट सांगतात का पाणी बंद करू, पण ते काय समस्या दूर करत नाही. पण जर हे जर बंद करायचं नसेल तर मग आम्ही पुढची पण उपोषणाची आमची तयारी आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही एकच प्रशासन एकच सांगणे का तुम्हाला घरात येऊन तुम्हाला घरात येणार आहे, घरं पण दिले नाही. आणि त्याच्यानंतर जे घरं आहेत घरकुलं देणार होते ते पण दिले नाही. आणि जे घरं आहेत ते पण राहण्याच्या लायक ठेवणार नाही. आत्ताच म्हणजे 4 ते 5 दिवसात ते घरात जितके हे झाले ते उपरा निघाला सगळा. मग या गोष्टीचा काहीतरी विचार केला पाहिजे. जे नुकसान झाले ते कोणी तपासही केलं नाही. माने साहेब आश्वासनं देतात आम्ही करू, 2 दिवस करू 4 दिवस करू, पिकांच्या नुकसानी झाले, आमच्या भरपाई नाही दिल्या, आमच्या आजही घराने आणि पिकाने पाणी घुसलंय, शेतकऱ्यांना कुठला भाव नाही काय नाही, ते नुसतं तळतळ करून आश्वासनं देऊन माने साहेब झाले. लामठे साहेब आमदारांनी सुद्धा आश्वासन दिले, कणकण करून त्यांना आम्ही समजा आज आमदारकी पण दिलं, त्यांनी आमचा एकही तपास केला नाही की पाण्यापर्यंत पोहोचले सुद्धा नाही. आणि आजही बी आज आम्ही आंदोलनाला समजा चाक बंद करण्यासाठी आलो होतो, तिथं आमदार साहेबांनी पोहोचायला पाहिजे होतं, ते काय येऊ शकले नाही, तिथून लांबूनच बोलतात. आज शेतकऱ्यांची काय दुर्दशा झाली, एकमेकांच्या घरामध्ये पाणी घुसलंय, आज कोणाचा रस्ता रस्त्याला जायला त्यांना जागा नाही, कोणाच्या घरात पाणी घुसलंय, कोणाचे घास सडले, कोणाची मका सडली, कोणाचे रस्ते म्हणजे गाड्या जायला सुद्धा जागा नाही राहिली, मालांची म्हणजे नुकसानी दिसते. माने साहेब येतात 2 दिवस झाले चाक पाणी बंद करतो. आद्याबाई त्यांनी नुसते आश्वासन देऊन बंद केले, तोंड गप्प केले, पण आतापर्यंत त्यांनी कुठली भूमिका घेतली नाही. आज भांगरेताईंची तिसरी वेळ आहे, सकाळी तोंड न धुताच आज ते सकाळी येऊन बसतात, तरी माने साहेब 2 तास झाले येतो तरी आजही ना कंटाळून चाललंय, तरी अद्यापही अजून 2-3 तास झाले आम्ही इथं बसलोय, तरी अजून 5 मिनिटात आलो 2 मिनिटात आलो. आणि आमदार साहेबांनी ठीक याची दखल घेतली जाईल, नाही तर उपासनाला बसल्या जाईल. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान, मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा, 6 बार साडी 9 बार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली, लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग, एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले, प्रोप्रायटर बेनके बंधू, संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24.